हेलो प्रमोद। हो हेलो। हाँ, 1-2 मिनट अजून लोग ज्वाइन होत आहेत। हाँ, म्यूट है, म्यूट। झाला हाँ, आता ऐकू येते। हाँ, ओके ओके। हाय
पाच मिनिट ओव्हर झाले. हॅलो. हा 2 मिनिटं आहेत अजून, 6:30 ला 2 मिनिटं आहेत अजून, येतील सगळे लोक. ओके ओके ओके, 2 मिनिटं आहेत अजून, येत आहे. ओके ओके. नमस्कार. नमस्कार. जे वेळापत्रकानुसार जे ऍक्च्युअली मी कालचं मिस केलं म्हणून विचारतोय, तर त्या टाइम टेबल नुसार आज आजचं सेशन करायचं ना? हो, आजच्या सेशन करायचंय. टाइम टेबल मिळालं ना तुम्हाला? हो मिळाला मिळाला. होय, आज आपण मंगळवारच्या याच्यातलं जे करू आपण. ओके. सुप्त वज्रासन, योग मुद्रा, पाद संचालन, हे सर्व. अजून 1 मिनिट देऊ आपण. हो हो, 6:30 झालेत, पण 1 मिनिट थांबू अजून. सुरू करायचा? हो, चालू करूया. रेकॉर्डिंग सुरू करतोय. हो ओके. हॅलो. हो हरि ओम. कुठलीही अशी सुखावह बैठक स्थिती, सिद्धासन, पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन, हात ज्ञानमुद्रेमध्ये तर्जनी मी अंगठा जोडलेले, ऍट द टिप थोडस प्रेस करायचंय आणि तिथे प्राणस्पंदनाची जाणीव घ्यायची, हार्टबीट, पाठ ताट करायची, मान ताट ठेवायची, प्राणधारणा. करूया आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी करता कपालभातीचे 50 स्ट्रोक मोजून मारायचे आहे. मोजून झाल्यानंतर, थांबल्यानंतर डोळे बंद अवस्थेत ॲपनिया किंवा कुंभकाचा अनुभव घ्यायचा आहे. त्याकरता एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा,
ऍपनिया स्टेज श्वसन क्रिया मंदावलेली असते किंवा थांबलेली असते, कालांतराने परत पूर्ववत होते, त्या मधला काळ त्याला म्हणतात कुंभ किंवा ऍपनिया असते. करूया आपण नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धी करता त्राटक, सुरुवातीला बहिर त्राटक, डोळ्याची पापणी न लावता एक टक समोर ओमच्या प्रतिमेकडे बघायचंय. प्रतिमा असेल तर उत्तम, नसली तरी ओम इमॅजिन करायचा किंवा दुसरा ऑब्जेक्ट डोळ्यासमोर घ्यायचा, त्याकडे एकटक बघण्याचा प्रयत्न. बहिर त्राटक कालांतराने डोळे भरून येतात, चढ होतात, त्यावेळेस पापण्या मिटून घ्यायच्या. मगाशी बघितलेला ओम किंवा ऑब्जेक्ट आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटर येते बघण्याचा प्रयत्न. तेच रूप, तोच रंग, तेच ऑब्जेक्ट. अंतर त्राटक हरि ओम. आता करूया वाचा शुद्धी. वाचा शुद्धी करता चार वेगवेगळ्या स्तरावर प्रणोच्चार करूया. ओंकार चॅन्टिंग त्यातलं पहिलं पहिला उच्चार अगदी खनखनी स्वरातला असेल. अचं प्रमाण 20%, अचं प्रमाण 80%, मचं प्रमाण 20% असेल. कंपन नाभीपासून पायाच्या बोटापर्यंत जाणवतील अगदी उच्च पट्टीमध्ये. एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा. कंपनांची जाणीव, इनर अवेअरनेस, दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अ आणि मचं प्रमाण समान असेल. कंपन नाभीपासून कंठापर्यंत जाणवतील, त्याकरता एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा. ओ कंपनांची जाणीव, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. तिसरा उच्चार अगदी खालच्या पट्टीतला, अचं प्रमाण 20%, मकार लांबवलेला 80%. कंपन संपूर्ण मस्तक भर जाणवते, त्याकरता एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा. ओ
इनर अवेअरनेस कंपनांची जाणीव चौथा उच्चार मेंटल चॅन्टिंग मनातल्या मनात केलेला याला कुठलंही प्रमाण नाही नो प्रपोर्शन त्या करता एक श्वास सोडून घ्यायचा एक श्वास भरून घ्यायचा संपूर्ण शरीरभर कंपनांची जाणीव इनर अवेअरनेस प्रार्थने करता हात जोडून घ्यायचे प्रार्थना पाठोपाठ म्हणायची ओमला वंदन करून आपण आज रोजची साधना सुरू करीत आहोत ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं जायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः दोन्ही हात वर आणि नमन मुद्रा करायची ओमला वंदन करून आजची साधना आपण सुरू करीत आहोत परत वरायचे हात खाली आणायचे सोडून घ्यायचे आणि ओक डोळ्यांना द्यायची परत अलगट डोळे उघडायचे एक कटाक्ष ओम कडे हरिओम आता करूया आपण पवन मुक्तासन नंबर वन म्हणजे सर्व सांध्याची वात मुक्ती आपल्या सांध्यामध्ये जो वात आहे त्या वातापासून आपल्याला सर्व सांधे मुक्त करायचे आहेत शरीरातले सर्व सांधे मुक्त करायचे सुरुवात करूया आपण पायाच्या बोटापासून साधारण 8 ते 9 वेळा प्रत्येक कृती करायची बोट मागे पुढे पायाची बोट मागे पुढे पाऊल मागे पुढे पाऊल फिरवून घ्यायचंय उलट दिशेने आता उजव्या पायाच्या आता खाली नीच्या खाली आधार द्यायचाय पाऊल शिटकळे आणायचा सरळ करायचंय पाऊल उचलून घ्याय पाय उचलून घ्यायचा आहे नीला आधार देऊन वर खाली फिरवून घ्यायचा आहे क्लॉकवाईज उलट अँटी क्लॉकवाईज परत पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आहे पाऊल फिरून घ्यायचं आहे ही खात आपल्या दुसऱ्या गुडघ्यावर उलट
हाताचा आधार पावलाच्या वर, दुसऱ्या हाताचा आधार वरून आणि झटकून घ्यायचा आहे. आता हिप जॉईंट, हाताचा एक हात पावलाला, दुसरा हात गुडघ्याला, हॉरिजेंटल. पाऊल जांघेकडे ओढायचंय, गुडघ्याला हात ठेवून वर खाली. पाय सरळ करून विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे आहे, लक्ष आपल्या उजव्या पायाकडे. इनर अवेअरनेस, उजव्या पायामध्ये काही बदल झालेले आहेत, हलका हलका झालेला आहे कम्पेअर टू अवर लेफ्ट लेग, याची जाणीव घ्यायची आहे. एक पाय जड, एक पाय हलका, कारण आपण त्याला वात मुक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण आपला डावा पाय करूया. त्याकरता डाव्या पायाच्या मी खाली आधार देऊन पाऊल शीट जवळ आणायचे, सरळ करायचे 8-9 वेळा. पाऊल उचलून घ्यायचंय, फिरवून घ्यायचंय. उलट पाऊल उजव्या मांडीवर ठेवायचं आहे, हाताचा आधार पावलाला, एक हात गुडघ्याला, पाऊल फिरून घ्यायचा आहे. उलट हाताचा आधार घोट्याच्या वर देऊन पाऊल झटकून घ्यायचं. हिप जॉईंट, हाताचा आधार एक पावलाला, दुसरा आधार गुडघ्याला, हॉरिजेंटल. पाऊल जांघेकडे ओढायचे, वर खाली व्हर्टिकल. पाय सरळ करून परत विश्रांती, डोळे मिटून इनर अवेअरनेस. परत आता डावा पाय आपला हलका हलका झालेला आहे, वातमुक्त झालेला आहे. अशा प्रमाणे कमरेचा खालचा भाग संपूर्ण वातमुक्त झाला, त्यामुळे तिथे हलकेपणा आलेला आहे, ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं आहे आणि त्याची जाणीव पण होते. त्याची जाणीव घेतल्यानंतर आपण करूया आता हाताचे सांधे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, हात सरळ करायचे आणि बोटाच्या पेरांपासून दुमडायचे, सरळ करायचे. बोट जोडून घ्यायचे वर खाली.
आत बाहेर मनगट उलट एल्बो जॉइंट दोन्ही तळात आकाशाकडे आणि खांद्यांवर सरळ आता शोल्डर दोन्ही हात खांद्यावर एल्बो जोडलेले फिरून घ्यायचे मागून पुढे मागे हात टेकून विश्रांती लक्ष आपल्या दोन्ही शोल्डर कडे खांद्यांकडे इथे पण हलकेपणा आलेला आहे हातातले सर्व वात मुक्त झालेला आहे त्यामुळे आता शोल्डर पासून दोन्ही हात अगदी हलके के वाटत आहे हरि ओम आता करूया आपण पाठीचे मनके पूर्ण त्याच्या करता आपण मेरुदंड वस्त्रासन करूया दोन्ही पाय जोडून घ्यायचे दोन्ही हात शरीराला ठेवायचे उजवा पाय डाव्या मांडीला लावायचे आणि पुढे जायचंय शक्यतो डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचाय लागत असेल तर जेवढं जाईल तेवढं पुढे जायचं पाठीमागे जायचं रिपीट करायचं जेवढं पुढे झुकताय तेवढं झुकायचंय मागे जायचं झुकायचं परत पाय बदलवून घ्यायचंय आता डावा पाय उजव्या मांडीला लावायचाय सेम पुढे जायचं मागे पाय सरळ करून विश्रांती पाठीचे मनके झाले आता ज्या शेवटचा स्पाईन कमरेचा सांधा त्याकरता नौका चालन मागे पळून पुढे जायचंय कम्प्लिटली झुकायचंय गुडघ्यांना डोकं टेकवायचंय पाय सरळच मागून पुढे मागे हात टेकून विश्रांती
आता करूया मानेचे सांधे, सर्वाइकल वर्टिब्रा, नेक रोटेशन, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आता उजवीकडे डावीकडे मान. वर खाली टिल्टिंग, कंप्लीट राउंड. आधी हनवटी छातीला लावायची, उजवीकडून डावीकडे. उलट क्रिया थांबवून विश्रांती, लक्ष आपल्या मानेच्या सांध्यांकडे. इथे पण सुद्धा हलकेपणा आलेला आहे, संपूर्ण शरीरभर आता आपली वात मुक्ती झालेली आहे, सर्व जॉईंट मुक्त झालेले आहे, शिथिल झालेले आहे, त्यामुळे सर्व शरीर आता आपलं हलक हलक झालेलं आहे. अँड नाव इट इज रेडी फॉर डुईंग आसन, आसनन करता आपलं शरीर तयार झालेलं आहे. त्याआधी आपण थोडी विश्रांती घेऊया आणि नंतर आसनांना सुरुवात करू. हरि ओम. पहिला आसन करूया आपण आता योग मुद्रा. योग मुद्रेकरता सुरुवातीला करावं लागेल आपल्याला वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवायचे. सुरुवातीला उजवा पाय दुमडायचा, तो सीट खाली आणायचा, वजन त्या पायावर द्यायचंय. नंतर डावा पाय सरळ जवळ आणायचा, तो सीट खाली ठेवायचा. परत दोन्ही पायांवरती सीट माउंट करायची. ही स्थिती पक्की झाल्यानंतर उजवा हात पाठीमागे न्यायचा, डाव्या हाताने डावा हात मागे नेऊन मनगट पकडायचे, मान ताठ करायची आहे, एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत 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 पुढे यायचा आहे. डोकं जमिनीला लावण्याचा प्रयत्न, शोल्डर डिले सोडून द्यायचे, मनगट सोडायचं नाही, श्वास नॉर्मल सुरू आहे. डोकं नाही टेकत असेल तरी चालेल, जेवढं जाईल तिथपर्यंत. हरि ओम. परत अलगद वर यायचे, दोन्ही हात आपले मांड्यांवर ठेवायचे आणि काही क्षण परत विश्रांती. आढावा घ्यायचा, इनर अवेअरनेस, आपण जे आसन केलं त्याचा काही आपल्या शरीरावर परिणाम झालेला आहे त्याची जाणीव घ्यायची आहे. हरि ओम. आता करूया आपण मांजरासन. मांजरासन करता दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारण एक हाताच.
हात सरट करायचा तिथल्या तिथे, दुसरा हात तिथे. आता बघा, दोन्ही हात सरळ करायचे आहेत. उजवा पाय, उजवा हात आणि उजवा पाऊल एका रेषेत आहे. तसंच डावा हात, डावा पाय, डावा पाऊल एका रेषेत आहे. आता जाईल, पाठ खाली जाईल आणि मान वर. कोणीतरी लगाम दिलाय आणि पाठीवर बसलाय असं फिलिंग येईल. श्वास नॉर्मल असेल परत पाठ सरळ करायची, मान सरळ. आता पाठ आपली जाईल वरच्या दिशेला आणि हनुवटी छातीकडे. छातीला घट्ट चेकटवायची हनुवटी आणि पाठ अगदी वरती. पाठ कोणीतरी वरच्या दिशेला ताणतोय आणि डोकं दाबतोय. पाठ सरळ, मान सरळ. आता उजवा हात सरळ करायचा आहे आणि डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ, डावा पाय सरळ. परत हात पूर्व स्थितीत आणायचा आहे, पाय पूर्व स्थितीत आणाय. आता डावा हात सरळ, उजवा पाय सरळ. परत पूर्ववत, परत दोन्ही पाय जुळून घ्यायचे, वज्रासनामध्ये स्थिर व्हायचे. डोळे मिटून परत विश्रांती. इनर अवेअरनेस. पुढचं आसन आहे आपलं सुप्त वज्रासन. त्या वज्रासनामध्ये पाठीमागे पाठीवरती जायचंय, पाठीवरती झोपायचंय वज्रासना. जेवढं जाईल तेवढं, शक्य आहे तेवढं. येऊन परत सरळ यायचंय वज्रासनामध्ये, स्थिर व्हायचंय. परत एकदा झालेल्या परिणामाची जाणीव, इनर अवेअर. एकेका पायाने परत वज्रासन सोडून घ्यायचंय. सुरुवातीला उजवा पाय बाहेर काढायचा, नंतर डावा पाय बाहेर काढायचा. आता यायचं आहे आपण शयन स्थितीमध्ये. शयन स्थितीमध्ये शवासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, पावलं बाहेरच्या दिशेला, काचा आतल्या दिशेला. हात तळहात आकाशाकडे, थोडेसे शरीराच्या बाजूला. डोळे अलगद, पापण्या अलगद मिटलेल्या.
श्वासाकडे लक्ष, शवासन किंवा आनंदासन, आता करूया यातून आपण पाद संचालन। याकरता दोन्ही पाय जवळ करून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, दोन्ही पाय उचलून घ्यायचे आणि पाद संचालन करायचे आपल्याला। फिरवून घ्यायचे कमरेतन गोलाकार, क्लॉकवाईज उलट, दोन पाय वर करून खाली विश्रांती। श्वास फुललेला असतो तो शांत होऊन जायचा। करूया आपण पवनमुक्तासन। पवनमुक्तासनाकरता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, दोन्ही पाय वर उचलायचे, फोल्ड करायचे, एकेका हाताने ब्रॅकेट करायची दोन्ही पायांमध्ये आणि डोकं पायांना गुडघ्यांना लावायचा प्रयत्न। श्वास चालू आहे, श्वास रोखायचा नाही। तर हाताची ब्रॅकेट ढिली करायची आणि रोलिंग करायची, पाठीला अगदी छानसा मसाज होतो। पाठदुखीचा त्रास असेल निघून जाईल। एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, दोन्ही पाय सरळ करून खाली विश्रांती, परत शवासनामध्ये विश्रांती। कारण श्वास फुललेला असतो, इनर अवेअरनेस जाणीव। आता करूया आपण द्रोणासन। द्रोणासन करता दोन्ही पाय परत जुळवून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, आता छाती आणि पाय दोन्ही ऍट अ टाइम वर येतील, नजर आपली पायाच्या अंगठ्यांकडे, हात आपल्या गुडघ्यांजवळ, ज्याला प्रोस्टेटचा त्रास असेल तो निघून जाईल, नगवीला त्रास होत असेल तोही निघून जाईल। हरि ओम। परत दोन्ही पाय टेकवायचे, डोकं टेकवायचंय, परत विश्रांती। एका कुशीवर वळायचंय आणि परत उठून बसायचंय।
आता आपल्याला करायचं आहे पद्मासन किंवा सिद्धासन, याला जे जमेल त्याने ते करायचं, पद्मासन किंवा सिद्धासन किंवा साधी मांडी जसं शक्य असेल तसं करायचंय. त्यातून आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे किंवा दत्तमुद्रा, हाफ पे केली तिला दत्तमुद्रा म्हणतात, पूर्ण केली त्याला ब्रह्म म्हणतात. पद्मासन, एकदा पद्मासनात सिद्धासनात स्थिरता आली की मग आपण चालू करायचं. करूया आपण ब्रह्ममुद्रा, म्हणजे त्यामध्ये दत्तमुद्रा सुद्धा आपोआप होते. सुरुवातीला जाईल आपला चेहरा उजवीकडे, इथे काही क्षण थांबायचंय. परत सरळ करायचा चेहरा आपला समोर, परत चेहरा जाईल आपला डावीकडे, भनवटी डाव्या खांद्याला पॅरलल. परत समोर, इथपर्यंत होते ती दत्तमुद्रा, आता ब्रह्ममुद्रेकडे वाटचाल. परत चेहऱ्यावरती, आणि परत सरळ करून खाली हनुवटी छातीकडे. हनुवटी छातीला प्रेस करायची. चेहरा सरळ, कृती थांबवायची आणि आढावा घ्यायचा आहे. इनर अवेअरनेस, मेंदू अगदी शांत झालेला आहे, स्टेडी आणि स्टेबल. माना मानेमध्ये सुद्धा हलकेपणा आलेला आहे, ज्याला स्पॉन्डिलायसिस असेल किंवा मानेचे त्रास असतील, कुठे नस दाबली गेलेली असेल, ती सर्व यातून मोकळी होते. कुणाला हाताला थरथर होत असेल, कापत असेल, कापणं थरथरणं कंपना सर्व बंद होणार. हाताला कंपन येत असतील ते सुद्धा बंद होणार. हरि ओम. परत आता आपण पद्मासन सिद्धासन सोडून द्यायचंय. दोन्ही पाय परत सरळ, हात पाठीमागे आणि विश्रांती. कारण आपण सिद्धासन पद्मासन सोडलेलं आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये बदल होतात, हे बदल टिपण्याचा प्रयत्न. आता करूया आपण पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन करता दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे, आणि आता सरळ मांड्यांना पुढे स्पर्श करत करत पुढे जायचंय, आणि पाय फोल्ड न करता अंगठे पकडायचे आणि डोकं गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा. ज्याला जमेल त्याने करायचं, जास्त आता काहीपणा करायचा नाही, मला इथपर्यंतच जमतो म्हणून मी इथपर्यंतच करतो. ज्याला जमत असेल त्याने हे डोकं इथे लावायचा प्रयत्न करायचा आहे, हे अंतर कमी करायचं आणि अंगठे पकडायचे. दॅट इज पश्चिमोत्तानासन. पाठीला एकदम ताण पडतो, कंप्लीट ताण पडतो पाठी, ज्याला पाठीचे दुखणे ज्याला पोटावरती ताण पडतो, पोटाचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा निघून जाणार. परत तिथल्या सरळ व्हायचंय. हरि ओम. आता जाऊया आपण मकरासनामध्ये. पोटावरती पोटावरती मकरासन,
आता करूया आपण भुजंगासन. त्याकरता स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हलवटी जमिनीला लावायची, दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे आणि दोन्ही हाताच्या आधारे छातीवर उचलायची आणि हाताचा आधार काढून घ्यायचा. दोन्ही हात टेकून द्यायचे, विश्रांती. आता करूया आपण धनुरासन. परत धनुरासन करता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात हनुवटी जमिनीला लावायची, पाय दुमडून घ्यायचे, पावलं सीट जवळ आणायची, हाताने पावलाच्या खाली पावलं हाताने पकडायची आणि ताणायची म्हणजे छाती आपोआप वर येते. धनुरासन. हरी ओम. परत ठेवायचे, पाय सरळ करायचे, धनुरासनामध्ये आधी स्थिर व्हायचे, पहिल्यांदा जाणीव घ्यायची कुठे ताण आलेला होता, कुठे दाब आलेला होता, कुठे स्ट्रेच आलेला होता. परत एका कुशीवर वळायचे आणि उठून उभं राहायचं. विश्रांती अवस्था. स्टँडिंग अवस्थेमध्ये आपण करायचं ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, आता दोन्ही पावलांवरती उभं राहायचं आणि हात वर जातील, पावलं सुद्धा वर जातील. एक बिंदू फिक्स करायचा, तिथे नजर आपली कॉन्सन्ट्रेट करायची, म्हणजे आपला बॅलन्स जात नाही. हरी ओम. परत खाली यायचंय, विश्रांती. आता करायचं आहे आपल्याला चक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात जमिनीला पॅरलल, उजवा तळहात आधी आकाशाकडे जाईल, उजवा तळहात आकाशाकडे, तो वर जाईल हात, उजवा हात वर, दंड कानाला लागेल, तो हात वर परत खेचून घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला यायचा आहे. सरळ व्हायचंय आपलं, सरळ होतानाच डावा हात वर येईल आणि उजवा हात मग हळूहळू खाली घ्यायचा आहे. तळहात परत आकाशाकडे असेल, परत तळहात खाली आणि दोन हात हळूहळू खाली. परत दोन हात वर हळूवारपणे. आता डावा हात तळहात वर आकाशाकडे, डावा हात जाईल वर, डावा दंड कानाला लागेल आणि उजवीकडे परत झुकायचं आपल्याला. उजवा हात अगदी ढिला सोडून द्यायचा.
परत सरळ व्हायचंय, परत खाली आणायचा डावा हात हळूवारपणे, अगदी हळू आहे अगदी, याच्या जेवढ्या क्रिया हळू कराल तेवढा याचा आनंद मिळेल आपल्याला. परत दोन्ही हात खाली, अगदी हळूवारपणे खाली आणायचं, जेवढ्या हळू क्रिया कराल तेवढं यात चांगलं आहे. परत विश्रांती अवस्थेमध्ये आढावा घ्यायचा आहे, एकदम हलकं हलकं वाटत असेल या आसनामध्ये त्याची जाणीव घ्यायची आहे. आता करूया आपण हस्तपादासन, दोन्ही हात वर, अगदी पाठीमागे जायचंय आणि परत पुढे हात जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा, एवढे जातील तेवढे. तिथल्या तिथे सरळ आणि विश्राम. खाली बसण्याच्या आधी आपण करूया उड्डयन, याकरता स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात गुडघ्यांवर, एक श्वास आधी सोडायचा, एक श्वास भरून घ्यायचा, परत तो श्वास पूर्ण सोडून द्यायचा आणि पोटाला खड्डा करायचा आहे. आता करूया आपण अग्निसार, अग्निसार मध्ये ज्यावेळेस पोटाला खड्डा असेल त्यावेळेस फक्त आपले स्नायू मागे पुढे हलवायचे, श्वासाने नाही, श्वास घ्यायचा नाही, श्वास हा बाहेरच असेल, फक्त आपले स्नायू मागे पुढे होतील त्याचा प्रयत्न करायचा. जास्त ज्याला श्वासनाचा त्रास असेल त्याने जास्त करायचं नाही, एक श्वास सोडून घ्यायचा, एक श्वास भरायचा, पूर्ण श्वास सोडायचा. हरि ओम. परत बैठक स्थितीमध्ये यायचंय, सिद्धासन पद्मासन, श्वास फुललेला आहे तो नॉर्मल होऊ द्यायचा आहे. अनुलोम विलोमचे आपल्याला 5 ते 6 आवर्तन करायचे पूर्णपणे. ओम नमो शिवाय. आता जी अंगुली मुद्रा करायची, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. ओम नमो शिवाय, मनातल्या मनात चॅन्टिंग करायचं आहे.
कृती थांबवून काही क्षण विश्रांती. डोळे मिटून विश्रांती घ्यायची आहे, आढावा घ्यायचा आहे. आपल्या डोक्यामध्ये याचा परिणाम आपल्या डोक्यामध्ये सुद्धा होतो. एक तर तुम्हाला डोक्यात जाणवेल, नाही तर मग पाठीत जाणवेल. या दोन ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जाणवतं. आधी तर पाठीतच जाणवतं, पण हळूहळू मग डोक्यात येतं. आता करूया आपण भस्रिका. लोहाराचा भाता कसा असतो? तसा. पण लोहाराचा भातामध्ये व्हॅक्युम क्रिएट होतो याच्यात नाही, याच्यामध्ये कंटिन्युअस चालू राहत. पटलंच बघा. मी एक श्वास घेतला, सोडला. ऍबडॉमेन तिथेच ठेवलं आहे, पोट तिथेच राहिलं आहे. आता आणि आता मी फक्त फुफ्फुसाने श्वास घेतो आणि सोडतो. हळूहळू कमी करत शांत. संपूर्ण डोक्यामध्ये आपल्याला हलकेपणा येतो. परत एकदा करून दाखवतो. एक श्वास भरला, सोडला. पोट तिथेच ठेवलंय आणि फक्त आता छातीने मी श्वासोश्वास घेईल आणि सोडेल. हळूहळू हळूहळू हळू कमी करायचंय आणि थांबवायचं. डोळे मिटून विश्रांती. आता करायचं आपल्याला भ्रामरी 3 वेळा आणि भ्रामरी केल्यानंतर डोळे मिटलेल्या अवस्थेत झोपायचंय शवासनामध्ये. भ्रामरी 3 वेळा लागोपाठ करायची आहे. फक्त पहिल्या याला इन्स्ट्रक्शन मिळेल, परत श्वास भरल्यानंतर भ्रामरी करायची आणि नंतर श्वासनात जायचे 3 वेळा झाले. एक श्वास भरून घ्यायचा, तो सोडून द्यायचा, परत भरायचा. डोळे मिटलेल्या अवस्थेत शवासनामध्ये जायचंय. शवासन पाठीवरती पडायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. पावलं बाहेरच्या दिशेला, काचा आतल्या दिशेला.
दोन्ही हात शरीराचे थोडे बाजूला, तळ हात वरती आकाशाकडे, डोळ्याच्या पापण्या अलगद मिटलेल्या, सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे. अटेन्शन ऑन इन्स्ट्रक्शन. आता आपला आपणच आढावा घ्यायचा आहे. पहिले दोन मिनिट आपण आधी पायाची बोट शिथिल केली, नंतर पायाचा घोटा शिथिल केला, नंतर नी जॉईंट, नंतर हिप जॉईंट शिथिल केला. त्याचप्रमाणे डाव्या पायाचा हिप जॉईंट, घोटा, गुडघा, पायाची बोट शिथिल केली. त्यानंतर हाताची बोट शिथिल केली, मनगट शिथिल केलं, एल्बो शिथिल केला, शोल्डर शिथिल केली, त्यानंतर पाठीचे मणके शिथिल केले, मानेचे सांधे शिथिल केले, सर्वायकल व्हर्टिब्रा. अशा तऱ्हेने आपण संपूर्ण शरीर शिथिल केलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं हलकेपणाची जाणीव सुद्धा झालेली आहे. अजूनही ती जाणीव, तो हलकेपणा आपला टिकून आहे आणि असाच पुढे टिकून राहणार आहे. लक्ष जाऊ द्या आता आपल्या चेहऱ्याकडे. आपले गाल, कपाळ, डोळे, नाक अगदी शिथिल अवस्थेत आहे. जर कुठे कपाळावरती डोळे अगदी घट्ट मिटलेले असतील तर तिथनं मुद्दामहून ताण काढून टाकायचंय. कुठेही ताण ठेवायचा नाही, अगदी शिथिल करायचंय. कपाळ शिथिल करायचे, डोळे शिथिल करायचे, म्हणजे आपल्याला हलकेपणाची जाणीव होईल. आता आपलं लक्ष जाऊ द्या आपल्या पोटाकडे, उदराकडे, ऍबडोमेनकडे. ज्यावेळेस श्वास आत येतोय त्यावेळेस ऍबडोमेन वर जाते, पोट वर येत. ज्यावेळेस पोट खाली जाते त्यावेळेस श्वास बाहेर जातो. ही कृती बरोबर होते आहे किंवा नाही ती आपली आपणच चेक करायची आहे. श्वास आत येतो त्यावेळेस पोट वर येते, श्वास बाहेर जातो त्यावेळेस पोट खाली जाते. ही कृती आपली आपणच बरोबर आहे किंवा नाही हे चेक करायची. चेक केल्यानंतर परत श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या नैसर्गिक श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. नैसर्गिक श्वास आपोआप येतोय जातोय, त्या कृतीकडे लक्ष द्यायचं आहे, त्या प्रोसेसकडे लक्ष द्यायचं आहे पाहिजे. जाणीव झाल्यानंतर परत आता आपल्याला शवासनातनं बाहेर यायचंय. दोन्ही पायांची हालचाल करायची. आधी दोन्ही पाय ताणून घ्यायचे, दोन्ही हात वर डोक्याच्या दिशेने न्यायचे आणि ताणून घ्यायचे. एका कुशीवर वळून डोळे बंद अवस्थेत उठून बसायचंय. बैठक अवस्था साधी मांडी, सिद्धासन, पद्मासन, शांती पाठ करता हात जोडून घ्यायचे.
शांती पाठ पाठोपाठ म्हणायचं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णः पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. परत दोन्ही हात वर न्यायचे डोक्याच्या वर आणि परत एकदा ओम समोर नतमस्तक व्हायचंय. नमन मुद्रा. आजची साधना ओमला समर्पित करायची आणि संकल्प करायचाय, उद्या याच वेळेस मी साधना करेल. परत वर यायचं, हात खाली आणायचे, द्रोणमुद्रेमध्ये ठेवायचे. आपल्याला अजून एक ओंकार करायचा आहे, त्याकरता एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरून घ्यायचा. ओ हात सोडून घ्यायचे आणि ऊब डोळ्यांना द्यायची. परत अलगड डोळे उघडायचे, एक कटाक्ष ओम कडे. हरिओम. 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 हरिओम 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 हरिओम.